लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के महानगर पालिका अस्पताल वासी में आज इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी यूनियन के नाम फलक का उद्घाटन इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत के हाथों किया गया। इस अवसर पर तमाम मनपा कर्मचारी और यूनियन पदाधिकारी भी मौजूद थे। कांग्रेस नेता और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने कहा कि महाराष्ट्र कर्मचारी यूनियन मनपा कर्मचारियों की विविध मांगों और उनकी समस्याओं के समाधान के लिए निरंतर काम कर रहा है। उन्होंने अस्पताल कर्मियों को समुचित अधिकार और उनका हक दिलाने का भी भरोसा दिलाया। वहीं यूनियन के अन्य पदाधिकारियों ने कामगार नेता रविंद्र सावंत के प्रयासों की सराहना की। आइए सुनाते उन्होंने क्या कुछ कहा। आमची इंटक संघ प्रणीत महाराष्ट्र कर्मचारी युनियन संघ जी संघटना आहे ती पूर्ण कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी राहते, ठाम उभी असते, त्यामुळे लोक आमच्या संघटनेकडे आकर्षित जातात आणि त्यांना रिझल्ट मिळतो। आम्ही संघटनेच्यामधून प्रत्येक कामगाराच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि कोणावर अन्याय झाला तर इंटक संघटना सहन करणार नाही, त्यामुळे इंटक संघटनेकडे कामगार वर्ग जोडला जातो आहे आणि अजूनही आमची संघटनेची प्रगती होणार आहे। आपण पाहत आहे की आज वाशा हॉस्पिटलचं ओपनिंग झालं, काल मुख्यालयाचं झालं, आता प्रत्येक UHP आणि प्रत्येक नागरिक आरोग्य केंद्र जे ज्या ज्या ठिकाणी आहे त्या नाम फलकाचं आम्ही ओपनिंग करणार आहोत आणि ह्यांच्या हक्कासाठी वाढणारी संघटना म्हणजे इंटक संघटना आहे। आता आम्ही यांचा बोनससाठी आम्ही दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून आयुक्तांकडे आम्ही 40 मागणी केली। खोक मानधन असो या परमंड असो दोघांना समान मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। रवींद्र साहेबांची जी युनियन आम्ही केली ती त्यांचे काम बघूनच केलेली आहे आणि त्यांनी जी सुरुवात जी केली ती आमची चांगल्या प्रकारे कामचे प्रश्न सुटत आहेत आणि व्यवस्थितपणे काम चालू आहे आणि अजून काम वेगाने होईल ही आमची पूर्ण अपेक्षा आहे आणि ती होत आहे आणि ते थेट आम्हाला कर्मचाऱ्यांना घेऊन स्वतः कमिशनर साहेबांच्यापर्यंत जाऊन प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न भरपूर चालू आहे आणि प्रश्न सुटत पण आहे। हे दिवाळीचा जो अनुदान सानुग्रह अनुदान जे बोनस आहे तोही त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी 25,000 रुपये मिळाला आणि यावेळी त्यांनी 40,000 मागणी केलेली आहे, तरी ती पास होईल असं आम्हाला म्हणजे हे आशा आहे। हां आशा आहे, हेच आमचं मागणं आणि तरी सगळे प्रश्न सुटत आहेत हे आम्हाला त्यांच्या पाठीशी राहून आमचं जे काय आहे कामगार सर्वच कामगार आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि ते सोडवतील अशी आमची इच्छा आहे। हां संघटनेपासून नक्कीच आम्हाला दिलासा मिळतो आहे कारण ही जे सुरुवातीपासून त्यांनी जी कामं सुरुवात केलेली आहे ती खरोखरच चांगली सुरुवात केलेली आहे आणि अशीच कामं सोडवतील अशी आमची इच्छा आहे। पहिला आमच्या युनियनचा कोण नव्हता, ते साहेबाने म्हणून आमच्या ताकद वाढलेले यांच्यापुढे चांगलं काम करणं आमचं अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।